नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 25 एप्रिल 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे, क्रोधिनाम संवत्सर आहे, सूर्याचं उत्तरायण चालू आहे, ग्रीष्म ऋतू आहे, चैत्र महिन्याच्या शुक्लपक्षाची प्रथमा आहे, नक्षत्र विशाखा आहे, योग व्यतिपात आहे, दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिकल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:11 ते 10:48 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 ते 12:49 असणार आहे. कुलिककाल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहूकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:01 ते 3:38 आणि यवगंडकाळ पहाटे 5:58 ते 7:34 असणार आहे. राहूकाळ आणि यवगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरु हर्षलबरोबर प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:01 हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करेल आणि मंगळ नेपच्यूनबरोबर त्रिकोण योग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. यानंतरची जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या सणा चंद्राचा भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:01 हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल आणि वेळातल्या मंगळ नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील, खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमची मानसिकता थोडीशी शांत होईल. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वाचे निर्णय भावनेच्या आहारी जाऊन अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या सणा चंद्राचा भ्रमण आहे. वेयातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:01 हा चंद्र तुमच्या 7व्या सणात भ्रमण करेल आणि लाभातल्या मंगळ नेपच्यूनबरोबर त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील, आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे आजच्या दिवशी घेऊ नका. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:01 हा चंद्र तुमच्या 6व्या सणात भ्रमण करेल आणि दशमातल्या मंगळ नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील, खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या मग गुरु हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:01 हा चंद्र तुमच्या 5व्या सणात भ्रमण करेल आणि भाग्यातल्या मंगळ नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील, आजच्या दिवशी दिवसभरामध्ये घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. स्वतःच्या भावभावनांमध्ये नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. संध्याकाळनंतरचा कालावधी तुमच्याकडे शुभफलित राहील. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 3व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:01 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि अष्टमातल्या मंगळ नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील, आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल, ट्रॅव्हलिंग जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. परंतु कामं पूर्ण होण्यात अडथळे निर्माण होतील, त्याच्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन वगैरे वाढलं जाईल, त्याच्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. यानंतरची
यानंतरचे जे रास आहे ते आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. अष्टमात असताना गुरु अचलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:01 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आणि सप्तमातल्या मंगळ नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे तुमचे स्पेंडिंग किंवा खर्च त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. तुमचे खर्च जास्त प्रमाणात होऊ शकतील या ठिकाणी लक्ष द्या. याचप्रमाणे संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. एकंदरीत आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारे आर्थिक खर्च होणार नाहीत याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास. तुळराशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमात असणारा गुरु हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:01 हा चंद्र द्वितीयात भ्रमण करेल आणि षष्ठातल्या मंगळ नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या भावभावनेमध्ये नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक राहील. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारांचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले लाभ होऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या वेळेसला चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:01 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि पंचमात असणाऱ्या मंगळ नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवशी धावपळ दगदग ही थोडी जास्त होईल. हाती घेतलेल्या कामाला पूर्णत्व येणार नाही, त्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन थोडं वाढेल. काळजी घ्या. अर्थात संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडू शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभसाना चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:01 हा चंद्र तुमच्या व्यसनात भ्रमण करेल आणि चतुर्थातला मंगळ नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. भावनेच्या अर्जांवर कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट करू नका. मित्र परिवारावर छोट्या मोठ्या गोष्टींनी वादविवादाच्या ठिणग्या उडू शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. चतुर्थातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:11 हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातला मंगळ नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर वादविवाद होऊ शकतील, त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मित्रपरिवारा भेटीगाठी होतील, त्यांच्याकडून काही चांगले सल्ले मिळू शकतील, तुमची मानसिकता स्थिर होऊ शकेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या भाग्यसाला चंद्राचा भ्रमण आहे. तृतीयातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:01 हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल आणि द्वितीयातल्या मंगळ नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नका. याचप्रमाणे लॉंग टर्ममध्ये घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. काळजी घ्या. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले नवीन संकल्पना सुचू शकतील. काही महत्त्वपूर्ण निर्णयसुद्धा होऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरु हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 8:01 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीत असताना मंगळ नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले अनपेक्षित काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील. तुमच्या खर्चावरसुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. मात्र संध्याकाळनंतरचा कालावधीमध्ये अचानक तुमच्या जो मूड आहे किंवा मानसिकता आहे त्याच्यामध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. काही चांगले इंट्युशनसुद्धा येऊ शकतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 25 एप्रिल 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.